वर्षाचा मुलगा मेला, ज्या तुम्हाला त्या पोलीस प्रशासन डीसीपी असतील, ऍडिशनल सीपी असतील किंवा कलेक्टर असतील, कुठेतरी माणुसकी जपून पाटील साहेब त्यांचा मुलगा 12 वर्षाचा मुलगा त्या तुमच्या टेरेस वरून पडून गेलेला आहे, स्वर्गवासी झालेला आहे. पण हे कुटुंब सगळीकडे जाऊन हातपाय पसरत आहेत आणि त्यांना कोणी विचारत नाहीये. मी जानेवारी 2022 ला त्याला रूम बुक केलं होतं चालू मधील. एक ते 3 महिन्याचं बांधकाम झालं होतं आणि 4th बाकी होतं. तर आम्ही कॉर्नरची रूम त्याला 6 लाख रुपये दिले होते रूमसाठी. तो म्हणला तुम्हाला मी 5 महिन्याला रूम तयार करून देतो मुकेश पाटील. आणि त्याच्यामध्ये आम्ही 2 वर्ष सतत फॉलोअप करतोय. पण तो बोलतो माझ्याकडे पैसे नाही, म्हणजे तो वेळ असं कायम काढतोय. दरम्यान आता डिसेंबर 2023 ला माझा मुलगा कार्तिक ते वरती रॅलिंग नसल्यामुळे तो वरती गेला होता आणि मी गेलो गावाला, ही इथे होती, तो वरून खाली पडला. तर पोलिसांच्या म्हणण्यानुसार की तो पतंगवरून खाली पडला असं लोक म्हणतात. आम्हाला ऍक्च्युअली माहित नाही किती वर्षाचा मुलगा. 13 वर्षाचा मुलगा खाली पडला. हा, साईडला रॅलिंग तुम्ही मारले. 4 मजल्याची बिल्डिंग मधून हो टेरेस वरून खाली आला. मुलगा स्वर्गवासी झाला, म्हणजे मुलगा वाचला नाही, मुलगा ऑन द स्पॉट गेला. ऑन द स्पॉट गेला. तर बिल्डरचं नाव काय? मंगेश पाटील. मंगेश पाटील. पोलिसांच्या याच्यामध्ये काय झालं? तर आम्ही FIR करून नाही घेत म्हणते. ही केस ती फाईल समोर जाऊनच नाही राहत, ती केस नाही होत म्हणते. आम्ही सर तिथे जातोय चौकीमध्ये. टेरेस वर ज्यावेळी मुलगा गेला त्यावेळी दरवाजावर नव्हते, बांधकाम चालू होतं. किती लोक राहत होती त्या बिल्डिंग मध्ये? 40 लोक. किती राहत होती? 40 लोक राहतात तिथे. 40 कुटुंब आहे तिथे. 40 लोक राहतात. 40 कुटुंब. मग टेरेस वरती अजून मजले बनणार होते की 4 मजल्याची बिल्डिंग? 4 मजल्याची बिल्डिंग होती ती. आणि ही बिल्डिंग 6 वर्ष झालेली आहे. मग त्या बिल्डर वर कोणती कारवाई नाही झाली? नाही सर, आम्ही जातो चौकीमध्ये. इथे ते लोक इथे त्याला बोलून घेतात इथे की बसा की या लोकांचं काय सेटलमेंट करून टाका असं. ते नाही, विषय तुमचे दोन आहेत. एक तर तुमचा मुलगा टेरेस मधनं पडून स्वर्गवासी झाला. आता तुम्हाला काय, तुम्हाला घर पाहिजे यासाठी आला. मग ते घर दिलंय ना तुम्हाला? नाही दिले सर. मग कुठे दिलंय? मी म्हणून तर तुम्हाला विचारतोय. तुम्हाला जे घर दिलंय सर, मग तुम्ही कुठे राहताय? आम्ही शिफ्टिंग साठी त्यांनी आम्हाला रूम दिलेली आहे. अहो ताई, मगापासून तुम्हाला मी तेच विचारतोय की जे घरामध्ये तुम्ही जे राहताय ते त्याच बिल्डिंग मध्ये शिफ्टिंगला दिलेली आहे. शिफ्टिंगच्या घरामध्ये तुमचा मुलगा वरतून पडला खाली. हा, आणि ओरिजिनल तुम्हाला घर दिलेलंच नाहीये अजूनही? नाही, 2 महिने पोलिसांना टाइम दिला त्यांनी. 15 दिवसात मी घर बनवलं. नंबर काय? मंगेश पाटील साहेब. नितीन नांदगावकर बोलतोय, विजय महाराष्ट्र. माझ्याकडे एक विषय आलाय आपला. आपल्या बिल्डिंगचे रहिवासी होते, त्यांचा बघा मुलगा एक्सपायर झाला बिल्डिंग मधून पडून. तो विषय ते कुटुंब माझ्याकडे आलेला आहे. तर त्यांना काय, त्यांचा मुलगा तर गेला त्या टेरेस मध्ये पडून आणि अजूनही त्यांना त्यांचं जे घर आहे ते त्यांना अजून मिळालेलं नाहीये. आपण कधी करणार त्यांचं काम? आणि माझं नाव तुम्ही लक्षात ठेवा, नितीन नांदगावकर बोलतोय मी. आणि खूप गंभीर विषय आहे हा. मी तर स्वतःच एकदम सरप्राईज झालो की असं घटना घडल्यानंतर त्यांचा मुलगा एक्सपायर झालाय आणि त्यांचं घर अजून त्यांना मिळालं नाहीये. त्यांना कधी मिळेल त्यांचं घर? पण त्यांना तुम्ही धमक्या वगैरे देऊ नका, ते घाबरले बिचारे. तुमच्याकडे यायला घाबरतात ते लोक. 8 लाख रुपये खर्च केले म्हणते केस साठी म्हणते. हा बोला ना. ते म्हणतायत की माझं नुकसान झालं तर सगळ्यांचं नुकसान होईल, मी काहीच जे मला माझ्याकडे मग यायचं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. एक मिनिट, स्पीकर फोन ऑन आहे, समोर बसले. तुम्ही म्हणतात त्यांना धमकी दिली, कधी दिली तुम्हाला धमकी? गेलो तो म्हणतो तुम्ही जर पोलीस केस केलीस तर तुमची बिल्डिंग पण पाडेल जाय, तुम्हाला पण काय भेटणार? त्या लोकांचं ज्यांचा मुलगा एक्सपायर झालेला आहे पाटील साहेब, त्यांचा मुलगा 12 वर्षाचा मुलगा त्या तुमच्या टेरेस वरनं पडून गेलेला आहे, स्वर्गवासी झालेला आहे, त्या कुटुंबाला त्यांचं प्रथम प्राधान्य तुम्ही दिलं पाहिजे आणि त्यांना घर दिलं पाहिजे. हा, पण तुम्ही मला म्हणजे हवेत बोलू नका पाटील साहेब. पाहिजे असेल तर मी येईन तिथे, पाहिजे असेल तर माझी यायची तयारी आहे, पण या कुटुंबाला त्यांचं घर मिळालं पाहिजे. हा, माझा नंबर आहे हा.
मला फोन करा. येस येस. आणि पोलीस स्टेशनला गेली की घाबरायची गरज नाही. पोलीस काय कारवाई करतील ते मला माहित नाही. पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल केला नाही, अपघाती मृत्यू जो दाखवलेला आहे हा खरंच खूप सेन्सिटिव्ह विषय आहे. अपघाती मृत्यू झाला हे मला मान्य आहे, तरी ते सराउंडिंग बिल्डिंगचं त्याला जी एक संरक्षण भिंत अशी जी म्हणतात जी टॅरेसला असली पाहिजे ती नव्हती, आणि या टेम्पररी घरामध्ये हे राहत होते. यांना जे ओरिजिनल घर मिळालं होतं ते त्यांना किती वर्षापासून नव्हतं मिळालं, तीन वर्षापासून ओरिजिनल घरापासून वंचित आहेत. त्याच्यामुळे त्यांचा मुलगा जरी 12 वर्षाचा त्या टॅरेसमध्ये गेला असेल आणि खेळता खेळता तो टॅरेसवर खाली पडला आणि मृत्युमुखी पडला, त्याच्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये केस झाली, इन्क्वायरी झाली आणि त्या इन्क्वायरीमध्ये अपघाती मृत्यू म्हणून त्याची नोंद झाली, त्याच्यानंतर यांच्यामध्ये आपसामध्ये जी काही तडजोड व्हायला पाहिजे होती, यांना जी काही भरपाई मिळायला पाहिजे होती, यांना यांचं जे घर मिळायला पाहिजे होतं ते त्यांना घर आज 3 वर्षापर्यंत मिळालेलं नाही. आणि एक कुटुंब जो गरीबातला गरीब कुटुंब आहे त्याच्यावर जर तुम्हाला अन्याय करून जर तुम्हाला जर फुशारक्या मारायच्या असतील, कारण तुम्ही तिकडचे सर्वात मोठे जर तुम्ही स्वतःला समजत असाल, तर मी तिथे माझी यायची तयारी आहे. गरीब कुटुंबाला न्याय नुसता नाही मिळाला पाहिजे तर त्याला भरपाई पण मिळाली पाहिजे. मान्य आहे का, आईचा मुलगा, एका बापाचा मुलगा, पोटचा मुलगा ज्यावेळी अपघाती मृत्यू होतो आणि तरी सुद्धा अजून पण त्यांना न्याय मिळत नाही आहे. खर तर हा विषय तिकडचे स्थानिक खासदार असतील, तिकडचे आमदार असतील, कलेक्टर असतील, सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन हा विषयासाठी लढा दिला पाहिजे. पण हे कुटुंब सगळीकडे जाऊन हातपाय पसरतायत आणि त्यांना कोणी विचारत नाही आहे. मग असं वाटतं ना की कुठे ना कुठे तरी बिल्डर लॉबी, प्रशासक आणि पोलीस यांचं कुठेतरी एक साटेलोटा आहे, ज्याच्यामुळे जो कोणी मोठा असेल तो गरीबाला त्या बिल्डिंगच्या खाली दाबणार आणि त्याच्यामध्ये हे सगळं लोक मरणार. यांचा तर मुलगाच गेला तरी पण यांना घर मिळत नाही, मग काय करायचंय? मग अशा वेळी मी येतो तिथे, जे काय व्हायचंय ते होऊ दे, पण यांना यांचं घर तर मिळू दे. त्या घरामध्ये जाऊन या दोन नवरा बायकोच्या शिवाय मुलगाच नाही आहे. 10 ते 12 वर्षाचा मुलगा मेला ज्याचे तुम्हाला त्या पोलीस प्रशासन DCP असतील, ऍडिशनल CP असतील किंवा कलेक्टर असतील, कुठेतरी माणुसकी जपून का त्याच्यावर तुम्ही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला नाही? अशा कोणत्या सेटलमेंट साठी आपला मुलगा त्याच्याने परत पैशाने मुलगा परत येणार आहे का? पण आज ते फिरतायत सगळीकडे. आता मी त्याला फोन केलेला आहे, तो देतो नाही देतो मला जावं लागेल. मी लढे द्यायच्यासाठी मला माझी तयारी आहे, बघूया काय होत आहे ते. मी येईन, मी येतो तुमच्यासाठी. हा, काळजी करू नका, चला मी फोन करतो तुम्हाला.